व्यवस्थित कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे सुद्धा कोर्टाच्या नजरेस आणून दिले. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं झालेल्या जे काही केस लॉज असतात त्या संदर्भातले वेगळे केस लॉजसुद्धा त्यांना हे करून दिलं आणि त्या प्रकारचं हे केलं आहे की या नवम रेबिया ह्याचाच जर तुम्ही एक परामर्श किंवा याच याने जर गेलात की ज्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टींचं प्रावधान आहे की मग त्याचं हे डिसिजन अध्यक्ष त्या राज्याचे अध्यक्ष स्वीकार करतात तर कशा रीतीने वेगळं आहे, कशा रीतीने याच्यामध्ये फरक आहे, याचं विश्लेषण आज चांगल्या रीतीनं आज आमच्या तिन्ही वकिलांनी केलं. अध्यक्षांच्या विरोधामध्ये जो ठराव आणला होता तर अविश्वास ठराव तो महत्वाचा का अपात्र केलेला आहे का ती तारीख महत्वाची, या दोन मुद्द्यावर आर्ग्युमेंट आज महत्वाचे झाले. अत्यंत महत्वाची आर्ग्युमेंट्स होती. डिस्क्वालिफिकेशन, जर डिस्क्वालिफिकेशन झालं, जर अपात्रता ठरली तर मग त्या असलेल्या त्या हाऊसमध्ये ती मेंबर किती मेंबर्स द नेन मेंबर्स त्याची व्याख्या काय, अशा भरपूर चर्चा झाल्या. स्पीकरवर असलेला अविश्वास त्याच्या अगोदर त्यांचा अपात्रता ज्या कारणास्तव त्यांनी स्वतःची पक्षाची मेंबरशिप व्हॉलंटरी गिव्हन अप द मेंबरशिप ऑफ द पार्टी हा जो त्यांचा हे होता, कारण ते पक्ष सोडून ते सुरत म्हणा गुवाहाटी म्हणा ज्या प्रकारे गेलं तर तो मुद्दा त्या आणि त्यावेळेला बोलवलेल्या मीटिंगला गैरहजर राहणं, न तिथे उपस्थित न राहणं.